नमस्कार माझ्या सर्व प्रिय मित्र बंधूंनो, व्हाय शूड वी फॉलो रूल्स? रूल्स आर नेसेसरी फॉर स्मूथ रनिंग ऑफ आवर कम्युनिटी लाईफ. मंडळी हा वरील प्रश्न व उत्तर एका तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी वहीतील आहे व किती अर्थपूर्ण आहे पहा. भारतीय जनजीवन स्थिती व्यतीत व्हावे म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेनंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया तयार करण्यात आली. ह्या राज्यघटनेत जे काही अंतर्भूत करण्यात आले त्या सर्व मुद्द्यानुरूप कायदे व त्यातील नियम बनवण्यात आले आहेत. थोडक्यात हे सर्व व्यवस्थित राबविल्या गेले व पाळल्या गेले तर प्रत्येकाचे जीवन जगणे एकदम स्मूथ म्हणजे सुखमय होईल. पण सध्या काही दिवसापूर्वी जो एक जागतिक अहवाल प्रसिद्ध झाला त्यात भारताची अतिशय दुःखी देशात गणना झाली. म्हणजे भारतीय नागरिक जीवन सुखी नाही तर अतिशय दुःखी आहे हे या अहवालावरून दिसते. थोडक्यात येथे कायदे व नियम बरोबर पाळल्या जात नाही व राबवल्या जात नाही हे इनडायरेक्टली सिद्ध होते. कोणत्याही खात्याच्या कामाच्या क्वालिटीकडे व सेवेकडे लक्ष द्या. वरील प्रमाणे ठोकळ मानाने का होईना मूल्यमापन करून पहा. वीज क्षेत्रात बाबत बोलायचे झाले तर वीज सेवा अतिशय स्मूथली अंगानी म्हणून वीज कायदा 2003 बनवण्यात आला. याखाली CEA रेग्युलेशन 2010 अँड 2011 अँड कन्सर्न IS कोड बनवण्यात आले. तसेच MERC अंतर्गत अनेक नियम बनवल्या गेले. ह्या क्षेत्रातील हे सर्व कायदे कानून नियम IS कोड जर पाळल्या गेले तर मला वाटतं इलेक्ट्रिसिटीबाबत माणूस अतिशय सुखी समाधानी राहील आणि वीज ही धोकादायक राहणार नाही आणि तिचा उपयोग बिनधोक घेता येईल. पण आजची जी परिस्थिती आहे हे पाहू जाता वीज नेटवर्क अतिशय गंभीर स्थितीमध्ये आले आहे. जागोजागी मृत्यू सापळे तयार झाले आहेत. हजारोनी डेंजर लोकेशन वीज कंपनीच्या नजरेला आणून दिले गेले पण त्याचे रेक्टिफिकेशन अतिशय नगण्य परिस्थितीत आहे. म्हणजेच जे काही डेंजर लोकेशन शिल्लक आहेत ते जवळजवळ मृत्यू सापळेच आहेत आणि या मृत्यू सापळ्यामुळे नक्कीच आपलं जीवन सुरक्षित नाही. त्यातल्या त्यात संबंधित त्या मृत्यू सापळ्याजवळील नागरिकांचं प्रामुख्याने शेतकऱ्यांचं जीवन सुखी नाही. म्हणजे सोच्यामध्ये नियम पाळले नाही कायदे पाळले नाही किंवा संबंधित कोड पाळले नाही तर
हे सगळं सबस्टँडर्ड काम कायदे न पाळणे हे सर्व दुःखाची जननी आहे, अपघाताची जननी आहे. आणि मला वाटतं जर माणसाला सुखी व्हायचं असेल, पर्टिक्युलरली भारताची जी गणना सर्वात दुःखी राष्ट्रात करण्यात आली ती जर धुवून टाकायची असेल, तर या देशाची संपूर्ण सेवा खाते आणि कामं पूर्ण कायद्याप्रमाणे व्हायला पाहिजे, झाली पाहिजे, तरच भारतीय जीवन सुखदायक होईल, समाधानी होईल. ह्याबद्दल ही मी मागच्या वर्षी पोस्ट टाकली होती. कृपया आपल्याला वाचता आली तर वाचून पहा आणि आपले जे काही मत असेल ते मला कळवा. आणि असे माहितीपूर्ण टेक्नो लीगल व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील, वाचायचे असतील, तर काइंडली कॉन्ट्रीब्यूट थ्रू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल ऑन द नेम रामदास खंडागळे अँड प्रेस आयकॉन बेल बटन सो दॅट यू कॅन गेट नोटिफिकेशन ऑफ फर्स्ट ऑल दिस व्हिडिओज. आणि आपण माझं एवढं बोलणं किंवा वाचन जे शांतपणे ऐकलं त्याबद्दल धन्यवाद, आभार. थँक्यू फॉर गिविंग टाईम. अगेन नमस्कार.